जळगाव म्हटलं की तुम्हाला दोन नेत्यांची नावं लगेच आठवतील, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन. इथूनच सुरू होतो खडसे महाजन वाद. पुन्हा एकदा जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून खडसे महाजन वाद उफाळून आलाय. हा वाद इतक्या टोकाला पोहोचलाय की आता एकनाथ खडसेंच्या मुलाची हत्या होती की आत्महत्या, इथपर्यंत हा वाद गेलाय. यावरूनच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना डिवचलंय. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांच्या वादातून वैयक्तिक पातळीवर चिखलफेक होताना दिसून येते. आता पाहूयात निखिल खडसे प्रकरण नक्की काय आहे. निखिल खडसे हे एकनाथ खडसे यांचे चिरंजीव होते. जळगाव जिल्हा परिषदेमध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ऑक्टोबर 2009 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र अपक्ष उमेदवार मनीष जैन यांनी त्यांचा पराभव केला होता. तर पराभवानंतर त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमध्ये काही वर्षांपासून निखिल खडसे हे पाट आणि मानेच्या दुखण्याने आजारी होते. त्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. तर 1 मे 2013 मध्ये कोथली या गावी राहत्या घरी डोक्यात गोळी मारून निखिल खडसे यांनी आत्महत्या केली होती. आता पाहूयात या आत्महत्येचं नेमकं कारण काय. निखिल खडसे यांची आत्महत्या हा त्यावेळचा चर्चेचा विषय झाला होता. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं. सोबतच विधान परिषद निवडणुकीत झालेला पराभव हा देखील त्यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा होती. तर काहींच्या मते त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलह होता, पण त्यांच्या आत्महत्येचं खरं कारण मात्र अद्याप देखील गुलदस्त्यातच आहे. निखिल खडसे यांच्या नंतर रक्षा खडसे राजकारणात आल्या. निखिल खडसे ज्यावेळी कोथळी गटातून निवडून यायचे तोच कोथळी महिला राखीव झाल्याने निखिल यांच्या पत्नी रक्षा खडसे या त्या गटातून निवडून आल्या आणि आरोग्य सभापती बनल्या. 2014 निवडणुकीत खासदार हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कापून रक्षा खडसे यांना ते देण्यात आलं. त्या खासदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, पण भाजपच्या खासदार असलेल्या सून रक्षा खडसे या मात्र अद्याप देखील भाजपमध्येच आहेत. तर गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे निखिल खडसे यांची आत्महत्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण खडसे महाजन हा वाद आता एकमेकांच्या घरापर्यंत गेलाय. राजकारणातील एकंदरीत घसरत असलेल्या पातळीबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.